नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र. कृषी तंत्राच्या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, यंदा शेतकऱ्याची पेरणी खूप महागात जाणार आहे. हो मित्रांनो, यंदाची पेरणी शेतकऱ्यांना खूप महागात जाणार आहे. तुम्हाला वाटत असेल खताचे दर आणखी वाढले का काय, खताच्या दरामध्ये वाढ झाली नसली तरी पण पेरणीसाठी लागणाऱ्या सोयाबीनला आता तुम्हाला खूप जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महाबीजच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा काही शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला जातो. आता मात्र या सोयाबीन बियाणाच्या पुरवठ्यामध्ये पुरवठा तर होणार आहे, किती होणार आहे अजून महाबीजच्या माध्यमातून क्लिअर सांगितलं गेलेलं नाही, मात्र त्या सोयाबीनच्या बियाणाला तुम्हाला खूप जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 2021-22 मध्ये जर आपण पाहिलं होतं मित्रांनो, तर 2021-22 मध्ये जे सोयाबीनचं बियाणं तुम्हाला 75-70 रुपयाला मिळत होतं, आता मात्र त्यामध्ये दुप्पटच वाढ झालेली आहे. हे बियाणं तुम्हाला 2022-23 या वर्षासाठी जवळजवळ 130-145 रुपये किलो दराने मिळू शकते. हो मित्रांनो, 2021-22 मध्ये जर आपण महाबीजची सोयाबीनची बॅग जर विकत आणायला गेलो तर 2250 रुपयापर्यंत मिळत होती, आता मात्र यामध्ये सरस 2000 रुपयाची वाढ झाली असं म्हणता येईल. 2000 रुपयाने महागात आपल्याला ही बियाणं खरेदी करावं लागणार आहे. आणि 2022 मध्ये जर आपण पाहिलं तर 3950-4300 रुपयापर्यंत आपल्याला महाबीजचं हे बियाणं आपल्याला खरेदी करावं लागणार आहे. मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणावरती महाबीजने आपल्या सोयाबीन बियाणाचे दर वाढवले, यामुळे खाजगी कंपन्या देखील आता याचा फायदा घेणार आहेत. खाजगी कंपन्यांच्या बियाणाचे देखील दर तुम्हाला माहित आहे, गेल्या वर्षी 3500-4000 आसपास ज्या खाजगी कंपन्यांच्या बियाणाचे दर होते, आता मात्र त्यामध्ये जवळजवळ 1500-2000 रुपये वाढ होण्याची संदर्भात तुमचं काय मत आहे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाला पोहोचायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये.